काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या होळी आणि गुढीपाडव्याच्या सणाच्या पार्श्वभूमीवर अकोले तालुक्यातील राजूर येथील व्यावसायिकांनी सागरगाठी तयार करण्यास सुरुवात केली आहे. वर्षभरात येणाऱ्या प्रत्येक सणात वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचे वेगळे महत्त्व असते. आदिवासी भागात होळी या सणाला एक वेगळं महत्त्व आहे. या होळी सणाला इथे मोठ्या प्रमाणात गाठीकडे खरेदी केली जातात. सध्या राजूर येथे अशोक पाबळकर, रामशेठ पन्नाळे, राजेंद्र चोथवे, संतोष चोथवे अशा 3 ते 4 व्यावसायिकांचे सागरगाठी बनवण्याचे कारखाने सुरू आहेत. कच्चा माल आणि मजुरीचे दर वाढल्यानं या पारंपरिक व्यवसायाला कमी नफ्यात विक्री करावी लागण्याची शक्यता आहे. याचा किरकोळ दर 120 तर घाऊक दर 90 रुपये इतका आहे. बाजारात मशीनद्वारे बनवण्यात आलेल्या गाठ्या आल्या असतानाही ग्राहक हाताने बनवलेल्या गाठ्यांना जास्त पसंती देत आहेत. कोणतंही केमिकल न वापरता हे पदार्थ बनवण्यात येत असल्यानं या गाठीकड्यांना मागणीसुद्धा चांगली मिळते अशी माहिती राजूर येथील व्यापारी अशोक पाबळकर, रामशेठ पन्नाळे यांनी MH मराठीशी बोलताना दिली आहे. प्रतिनिधी विलास तुपे, MH मराठी, राजूर, अहमदनगर. बोला. मी अशोक देवान पाबळकर, राजूर. आमचा हा गाठीकडे बनवण्याचा हा जो व्यवसाय आहे तो पुरापार चालत आलेला आहे. हल्ली कमी दराने विक्री करायला परवडत नाही. घाऊक मालाचे सर्व भाव वाढलेले असल्यामुळे व मजुरीचे दर प्रमाणापेक्षा जास्त झालेले आहेत. त्याच्यामुळं रिटेल माल सुद्धा महागाईत सर्व व्यापाऱ्यांनी विकावा लागतो. याशिवाय महागाई जरी वाढलेली आहे तरी पूर्वापार मागणी भरपूर असल्यामुळं आम्हाला तो व्यवसाय कमी नफ्यावर का होईना तो करावाच लागतो. आमच्याकडे गुढीपाडव्यापेक्षा होळी सणाला जास्त महत्व असल्यामुळं तो माल होळीला जास्त प्रमाणात विकला जातो. परंपरेत विरोधी असल्यामुळं हे कार्य म्हणजे आता माल फिरला जातो. तर साधारणतः म्हणजे पूर्ण 40 डांगरामध्ये पूर्ण केला जातो माला. तर या मालाची विक्री म्हणजे एवढं अशी आहे. तर नेहमी पद्धतीनं हा सण साजरा केला जातो. हा आपला शिमगा म्हटलं म्हणतात त्याला. तर या सण साजरा केला जातो. त्यामुळे हा मालाचं विक्री होऊ शकते. तर आता आमच्याकडे जर 8 जर आलो तर संध्याकाळी आम्ही 8 साधारणतः 2:30 उद्या काढू शकतो. एवढी आमची करण्याची कॅपॅसिटी आहे. आणि पण परंतु आज महागा दृष्टीने आज आम्हाला परवडत नाही. आणि याची विक्री खूप होईल. पण मग आता लोक पहिल्यासारखे लोक सहा जास्त वापर करते नाही.